कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अमृतरावजी देशमुख यांच्याशी 50 क्विंटल प्रति एकर कापसामध्ये उत्पन्न घेणारे राजपारितोषिक विजय शेतकरी कॉटन गुरुशी ते खूप वर्षाने जोडलेले आहे. कॉटन गुरु महाएपीओ फेडरेशन ज्याची मी आता तुम्हाला माहिती दिली त्याचे फाउंडर मेंबर पण ते आहे. तर अशा शेतकरीशी जर तुमची ओळख आम्ही करून देत आहोत या प्लॅटफॉर्मवर, कॉटन गुरुच्या प्लॅटफॉर्मवर, ज्यांना भेटण्यासाठी लोक धावपळ करत आहे, उत्पन्न कसं वाढवायचं आणि 2017, 2018, 2019, 2020 मध्ये तर हे खूपच अवघड कार्य झालेलं आहे. उत्पन्नामध्ये सतत मार पडत आहे, विदर्भ असो की मराठवाडा असो. आणि इथे 50 क्विंटल प्रति एकर उत्पन्न घेत आहे. यावर्षी पण 20-25 वर त्यांनी उत्पन्न घेतलेलं आहे. काय वेगळं ते करत आहे तुम्ही त्यांना विचारू शकता. नमस्कार अमृतरावजी. हा गजानन भाऊ, प्रीतम भाऊ आज का? प्रीतम भाऊ हो, प्रीतम भाऊ हा, हिंगणघाटचे तुम्ही आहात आणि हे आंबोडाचे आहे, यवतमाळचे, विदर्भाचे शेतकरी आहे. यांचं नाव ऐकलंय का कुठे? हॅलो हा अमृताजी, मी तेच त्यांना विचारत आहे, प्रीतम भाऊला. ते सर्व कार्यक्रम ऐकत आहे म्हणून त्यांना विचारलंय. तुम्ही अमृतावचे नाव ऐकत ऐकलंय का कुठे? हा प्रीतम भाऊ. हॅलो प्रीतम भाऊ, तुमचा माईक चालू आहे. ऐकलं ना, ऐकलं ना. कशाबाबत नाव ऐकलं? नमस्कार नमस्कार. काय म्हणून ऐकलं होतं, काय करत आहे? आवाज हे झाला आहे, आता ऐकायला नाही येत आहे. प्रीतम भाऊ येते ऐकायला आम्हाला, एकदम स्पष्ट येत आहे. तुम्ही निवांतपणे बोला. अमृतराव देशमुखचं नाव कुठे ऐकलं होतं तुम्ही? आंबोडा माहिती आहे ना तुम्हाला, यवतमाळ मध्ये आंबोडा? कुठेतरी कार्यक्रमात ऐकलंय राव त्यांचं, अमृतराव ना? बरोबर आहे. शेतकरी करतात ना कापूस तुमच्यासाठी. अमृतरावजी यांच्यासाठी आज 2 अटॅक आपण केले त्यांच्यावर. त्यांनी कॉटन गुरुचं नाव पण आता थोड्या दिवसांनीच ऐकलं आहे आणि अमृतरावजी देशमुखचं नाव पण त्यांनी ऐकलं नाही, पण आहे ते विदर्भचे आणि हिंगणघाटचे. बरोबर आहे ना, आपल्या कुशल महाजनच्या गावाचे आहे, जवळपासच्या गावाचे आहे ना. तर भाऊ, तुम्हाला उत्पन्न किती मिळत आहे आणि किती मिळवायचं आहे याच्या या विषयावर तुम्ही अमृतरावजीशी बोलू शकता. प्रीतम भाऊ हॅलो. हा प्रीतम भाऊ, हिंगणघाटला माझे 2 किंवा 3 कार्यक्रम झाले. हा त्याचा पण तुम्ही नाव ऐकलो असेल समजा. आणि मी पाहतो की हिंगणघाट मध्ये शेतकरी पण खूप चांगले आहेत आणि शेत्या पण चांगल्या असून कापसाची क्वालिटी पण खूप चांगली आहे तुमच्या भागात. हा है ना. हा पण यावर्षी काळीत कापूस नाही झाला. हा ते बोंडसडीमुळे झालेलं आहे ते. मनी दागाजी आणि आम्ही नेहमीच कृषी मंत्री असो किंवा आपलं कलेक्टर साहेबांकडे आम्ही भरपूर निवेदन दिले 3 वर्षापासून याचा पाठपुरवठा करत आहोत. परंतु काही शेतकरी आपल्याला कसं आहे की आणखीनही बी तेवढा रिस्पॉन्स येत नसल्यामुळं थोडस लेट व्हायलंय आणि नंतर मग आपण आम्हाला मनी दागाजींना किंवा आम्हाला समजा तुम्ही काय करा एखादं वेबिनार घेऊन टाका मे मध्ये आणि आम्हाला 100 एकर शेती द्या तुमच्यावाली आम्हाला प्रयोग करण्यासाठी आणि निश्चितच तुमचं डबल ट्रिपल तर उत्पन्न करू. समजा जर नुकसानच जर होत असं समजा तर एकही बी आपण काहीतरी एक फॉर्म आम्ही भरून घेणार आहोत आणि त्यांना पण सांगणार आहोत की तुम्ही कापूस घेणार आम्ही, तुम्ही म्हणसाल ते औषध घ्या, तुम्ही म्हणसाल ते कसं करणार आहात. परंतु आमचं जर
नुकसान जर झालं समजा तर आम्हाला एक तर भरपाई द्यावं लागेल तुम्हाला, पीक विमा पण आम्ही काढणार, पीक विमा पण भेटणार आहे, भेटणार पाहिजे. आणि आपण या पद्धतीनं असं करू ना असेल तुमच्या अवस्था जर तुम्हाला जर येतं वस्तू होत नसेल कापसाचं तर आम्हाला येते या कापसूस सोडून समजा पर्याय पीक दुसरं द्या असं पण त्यांना आम्ही यावेळेस मे मध्ये सुरुवातीला आम्ही फॉर्म भरून घेणार. थोडी तयारी आहे का प्रीतम भाऊ? हा 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 ना मी देऊ शकतो 10 एकर. हा प्रीतम भाऊ असं काहीच नाही की कापूसच म्हणून तुम्ही सोयाबीन असो, सोयाबीन तूर असो किंवा इतर कोणते पीक असो, आम्ही जे म्हणतो ते बियाणं घ्या, आम्ही म्हणतो ते खत घ्या. आणि आपल्याला उत्पन्न तर वाढलं पाहिजे, खर्च कमी झाला पाहिजे, तरच शेतकऱ्याला शेती परवडणारी आहे. आणि आमच्यामुळे समजा आम्ही एक प्रशिक्षण दिल्यासारखं देणार तुम्हाला की एकदा जर तुम्हाला जर सांगितलं आम्ही तर तुम्हाला वारंवार सांगण्याची आवश्यकता नाही. खत कसं द्या पाहिजे, फवारणी कशी द्या पाहिजे, पाण्या व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, याच्यामुळे नक्की दुपटच्यावर उत्पन्न वाढत. आणि उत्पन्न वाढू नये कवा कवा काय होते की काय फायदा होत नाही, परंतु त्याच्यावर आपल्याला जर त्याचे भाव जर जास्त मिळाले समजा तर आपल्याला दोन्ही गोष्टीचा फायदा होणार आहे. आणि म्हणून डागाजींना खूप मोठ्या गोष्टीचा अनुभव आहे, समजा 4 देशाचे ते अध्यक्ष पण आहेत आणि त्याला मार्केटचा बाजारचा चढ उतार पण माहित असल्यामुळं तर एक तर उत्पन्न वाढाल आणि आपण म्हणतो की भाव पण चांगला भेटल. तुम्ही एक गाव एक वाण करा, कोणते पीक येते आम्ही म्हणतो ते घेऊन टाका. आणि आपल्याला खतं पण खूपच कमी पैशात भेटणार आहेत आणि औषधं पण आपण त्या पद्धतीनं खूप कमी याचे पैसे आपलं कमी पैशाचे आपण घेणार आहोत. समजा स्थानिक वगैरे आपल्याला अजिबात लागत नाही. असं बरेच आपण तुमच्या परिसरात प्रयोग करून एक त्या भागात एक चांगलं मॉडेल तयार करू आणि ते भागातले तुमच्या त्या शेतकरी तुमच्या भागात तुमच्या शेतावर येतील आणि तिथं पाहून सर्व तुमच्यामुळं इतर परिसरात बी सुखी शेतकरी होतील. आपण तयार आहोत सर. आपण 10 एकर शेत द्यासाठी तयार आहोत. बरोबर आहे. तुम्ही अजून तुमच्या शेतकऱ्याशी बोला आणि तुमच्या डायरेक्टरशी बोला आणि आपल्याला जर 50 ते 100 एकर तुमच्या 5-10 शेतकऱ्यांचा गोडा करून पण दिला ना एका क्षेत्रामध्ये तर तुम्हाला जास्त परिणाम तुम्हाला बघायला मिळणार आहे. कारण की याच्या मधून जे कमाई होणार आहे त्याचा तर फायदा तुम्हालाच होणार आहे. आपण अवजाराचा वापर करू शकू जर 50 एकरचा वर असेल ना तर आपण ट्रॅक्टर वापर करू शकू आणि वेळेवर स्प्रेअरचा वापर करू शकू जेव्हा जेव्हा पाहिजे. लहान क्षेत्र असला की ते थोडं लिमिटेशन होऊन जाते, आपल्याला महाग पडते ते. नाही नाही आपल्याला खत पण कमी म्हणजे कमी प्राइस मध्ये मिळणार, आपल्याला औषधं पण त्या पद्धतीने तुमचा खर्च कमी होणार. बघा उत्पन्न वाढणार, तुमचा खर्च कमी होणार आणि विपणन मध्ये आम्ही तुम्हाला माल चांगल्या भावाने विकून देणार, हे 3 फायदे होणार आहे. अजून काय पाहिजे साहेब? चांगल्या भावानं पण त्याचा म्हणजे माल पण विकला जाणार आहे. समजा भरपूर गोष्टीचा फायदा आहे. उत्पन्न मध्ये वाढ, खर्च कमी आणि विपणन मध्ये फायदा. हा ना, तर तुम्ही बोला तुमच्या डायरेक्टर गणशी ना आणि याच्यासाठी तुम्ही ठरवा. हिंगणघाट खूप चांगला क्षेत्र आहे, तुमचं जवळपास जिनिंग फॅक्टरी पण आहे, एपीएमसी पण आहे आणि याप्रमाणे याचा फायदा तुम्हाला इमिडिएटली त्याच वर्षी होणार आहे. ठीक आहे प्रीतम भाऊ. हा जय हिंद. है ना, माझी एक विनंती आहे प्रीतम भाऊ. हा, तुम्ही केव्हाही आमचे कार्यक्रम अटेंड केला ना? हा ना. है ना, तर हे तुमच्यासाठी आहे. बघा या कार्यक्रमामध्ये आमचा काय फायदा होणार आहे सांगा? आम्ही काय पैसे मागितले तुमच्याकडे? नाही काहीच नाही. आम्ही काय पैसे दिले तुम्हाला की तुम्हाला पैसे देणार आहोत तुम्ही अटेंड करा कार्यक्रम? नाही 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 दिले ना. नाही आम्हाला. आता मी का विकलं का तुम्हाला? माझ्याकडे काय हे आहे, खत आहे, बियाड आहे, तुम्ही खरेदी करून घ्या. नाही. बरोबर आहे, कारण की आमचे काही प्रोडक्टच नाही आहे. नाही नाही, फक्त शेतकऱ्याच्या उद्धारासाठी आणि एफपीओ ला 12 महिन्याचा बिझनेस कसा मिळावा त्याच्यासाठी ते कार्यक्रम आम्ही घेत आहोत. हा बरोबर आहे. जेव्हा पण तुम्ही असा कार्यक्रम अटेंड करणार ना तर असं विचारा की 12 महिन्यात ही एक मोठी संधी तुम्हाला मिळत आहे. आम्ही रोज रोज तुमच्या असंगती अशा वार्तालाप करू शकणार नाही. नाही, माझा एक तास माझ्या कंपनीसाठी खूप
महत्वाचं आहे. हा कॉटन गुरुशी 100 वर एफपीओ जोडलेले आहे, 1,00,000 वर शेतकरी जोडलेले आहे. तुम्ही विचार करा, मी रोज लोकांशी एक एफपीओ शी एक वेळा पण बोलणार तर 100 कॉल होऊन जाते. आम्हाला आतापर्यंत कोणी हेच नाही केलं. हो ना, ते म्हणतो, पण आता तुम्हाला जेव्हा संधी मिळत आहे तेव्हा थोडा इंटरेस्ट घेऊन तुम्ही जर त्याला ऐकून घेतलं, तुम्हाला जसं करायचं असेल तुम्ही ठरवून करा. आम्ही काय करा ते सांगत नाही, पण ऐका आणि त्याच्यावर विचार करा. तितका तर आम्ही सांगू शकतो का नाही तुम्हाला, है ना? तर त्याप्रमाणे विचार करा. अशा गोष्टी सिरियसली घ्यायच्या असतात, तुमच्या भवितव्याच्या गोष्टी आहे. तुम्हाला गॅरंटी देणार का तुमच्याकडे 20 क्विंटलचं उत्पन्न भेटणार आहे, सांगा बरं. नाही कोणीच नाही. तर आम्ही तुमच्या संगती काम करून ते करायला तयार आहोत ना. तुमच्या शेतामध्ये, आमच्या शेतामध्ये आम्ही तुम्हाला बोलवलं का? नाही नाही. आमच्या शेतामध्ये आम्ही तुम्हाला शिकवतो, त्याचे पण लोक पैसे घेतात. तुमच्या तुमच्या शेतामध्ये येऊन फ्री करण्याची तयारी आहे, तर तुम्हाला तसं लक्ष दिलं पाहिजे, थोडा वेळ याच्यासाठी दिला पाहिजे, आणि बिलकुल डिस्टर्ब न होता तुम्ही फोकस करून इकडे बघितलं पाहिजे की हे माझ्यासाठी मुख्य एक संधी आहे आणि कशी मी मिळवून घ्यायची आहे ना, तर तुमचा फायदा पूर्ण होणार आहे. आम्ही तसं केलं सर, कंपनी छान केली, पण ते क्लिनिंग ग्रेडिंग मशीन वगैरे छान, फिटिंग वगैरे सगळं काम चांगलं केलं, पण लोकांचा हे नाही मिळाला. कुठेतरी काहीतरी कमी आहे ना भाऊ, ते आपण दूर करायची आहे ना. काय कमी आहे त्याच्यावर तुम्ही माझ्याशी केव्हाही बोलू शकता की आम्ही कसं करून घ्यायचं, काम झालं पाहिजे ना. शेवटी तर यश मिळालं पाहिजे की नाही, तर तुम्हाला आपण समाधान होणार की नाही. ओके, नाही तुमचं मुलाबाळे आहे तर त्यांना शेतीमध्ये घेऊन यायचंय की आता शहर मध्ये पाठवायचे शिक्षणासाठी नंतर नोकरीसाठी? तुमच्यापेक्षा कंपल्सरी तर दूर होऊन जाणार आहे. तर दर शेतीमध्ये तुम्हाला चांगले पैसे मिळत असतील, तुम्हाला जर 1-2 लाख रुपये मिळत असेल, तर तुमचं मुलाबाळे तुम्हाला सोडून जाणार आहे का? नाही नाही. तर तसं काय करून घ्या ना भाऊ, तुम्ही यंग आहात, तुमचे मुलं बाळे अजून लहान आहे, तुम्ही 2-5 वर्षांमध्ये करून घेतले तर यांच्या भविष्यासाठी चांगलं नाही का? ते संधी आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. ठीक आहे, असं कोणताही कार्यक्रम तुम्हाला वाटलं की असं कोणी, थोडी स्टडी करा कॉटन गुरु कोण आहे, है ना, कशी संस्था आहे, काय आहे, तसं नंतर कार्यक्रम अटेंड करायचा. आणि हे याची जाणीव झाल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत आहे की महत्वाची आहे, आम्हाला वेळ देत आहे आणि आमच्यासाठी ते बोलत आहे, तर एक एक शब्द तुमच्यासाठी आहे आणि तुमचं कामाचं आहे. ठीक आहे भाऊ? ठीक आहे, ठीक आहे. राईट. हे होते वन एग्री प्रोड्युसर कंपनी लिमिटेड अलीपूर हिंगणघाट विदर्भ महाराष्ट्रचे गजानन भाऊ जयपूरकर आणि प्रीतम भाऊ आपल्या संगती जोडले होते. त्यांचे दुसरे डायरेक्टर गणपत जोडणार होते, पण खूप सारे शेतकरी त्यांचे जोडलेले आहेत. तर सर्वांचा खूप आभार, अमृताजी देशमुख यांचा खूप खूप आभार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड यांचा खूप खूप आभार, आणि या कार्यक्रमामध्ये जोडलेला मी अजून परत त्यांची आठवण काढतो, जे शेतकरी जोडलेले आहे त्यांचा पण खूप खूप आभार. सर्वांना कॉटन गुरु टीम तर्फे नवीन वर्षासाठी शुभ मंगल कामना. नमस्कार.